बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. शांता आपटे 1930, 1940 तसंच 1950 दशकातील मराठी तसंच हिंदी फिल्म्समध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री. त्या काळात सामाजिक आणि समांतर विषय असलेल्या सिनेमांमध्ये वास्तवपूर्ण अभिनय करून रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. विशेष म्हणजे त्यांचं गाणं ऐकतानाही तितकंच माधुर्यपूर्ण वाटते. 1937 साली प्रदर्शित झालेल्या कुंकू या चित्रपटाने भारतातील विवाह पद्धतीमुळे स्त्री मनाची होणारी कुचंबणा याचा वेध घेण्यात आला होता. शांताजींनी साकारलेली नीराची भूमिका पडद्यावर इतकी लीलया पेलली की या भूमिकेनं त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. हाच चित्रपट हिंदीत दुनिया ना माने या नावानं प्रदर्शित झाला होता. त्यानंतरच्या काळात देखील अभिनेत्री शांता आपटे प्रभात फिल्म्सच्या अनेक हिंदी मराठी सिनेमातून झळकल्या. त्या प्रभातमध्ये कंत्राटी कलाकार म्हणून नोकरी करत होत्या. एकदा शांता आपटे काही दिवसांची सुट्टी घेऊन दक्षिण भारत फिरण्यासाठी गेल्या होत्या. तिथल्या चाहत्यांकडून भरभरून कौतुक त्यांना मिळालं. हे पाहून शांता आपटेंनी आणखीन काही दिवस तिथे व्यतीत करण्याचं ठरवलं. अतिरिक्त सुट्ट्या घेतल्यानं प्रभात फिल्म कंपनीने त्यांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्या माणूस या मराठी आणि हिंदीत आदमी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार होत्या. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रभात फिल्म्सनी शांता हुबळीकर या नायिकेला आपटेंच्या जागी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. प्रभात फिल्म कंपनीच्या एकतर्फी निर्णयाविरोधात अखेर शांता आपटेंनी आपला राजीनामा सुपूर्द केला. पण प्रभात फिल्म कंपनीनं शांता आपटेंचा राजीनामा स्वीकारलाच नाही. हे सांगून की राजीनामा कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंटच्या विरोधात आहे हे ऐकून शांताजी आणखीनच संतापल्या आणि प्रभात फिल्म कंपनी विरोधात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. शेवटी प्रभात फिल्म कंपनीला 2 पावलं मागे घेत शांता आपटेंचा राजीनामा स्वीकारावा लागला आणि त्यांना करारातून मुक्त करण्यात आलं. शांता आपटेंनी त्या काळात उचललेलं हे पाऊल म्हणजे अन्यायाला किंवा जाचक अटींविरोधात केलेलं बंड होतं. म्हणूनच त्या काळात त्यांना रिबेलियस ॲक्ट्रेस ऑफ इंडियन सिनेमा म्हणजेच भारतीय सिनेमातील बंडखोर नायिका असं संबोधण्यात आलं होतं. खऱ्या अर्थानं हा त्यांच्यासाठी मिळालेला मानाचा किताब होता असं मत त्यावेळी अनेक बुद्धिवाद्यांनी व्यक्त केलं होतं. कारण ज्या काळी स्त्रियांना कलेच्या क्षेत्रात काम करण्याआधी विचार करावा लागत अशावेळी शांता आपटेंसारख्या धाडसी आणि विवेकी महिला कलाकारांनी असा विचार अंमलात आणणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नाही तर भारतीय मनोरंजन विश्वातलं क्रांतिकारी पाऊल होतं असं म्हणता येईल. मराठी सिनेमातल्या अशाच काही रंजकदार गोष्टी आणि किस्से जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी.